तेल व्यापारात गुंतवणुकीवर मोबदला देण्याचा आमिष दाखवून 97 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विटा इथल्या प्रकाश हवळ याला इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडे कसून तपास करून 50 लाख रुपये रोख तसंच सोन्या चांदीचे दागिने असा 53 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय अशी माहिती पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी दिली. विटा इथं राहणारा प्रकाश हवळ याने इचलकरंजीतील आवळे गल्लीत डायमंड ऑइल फर्म नावानं तेलाचं दुकान सुरू केलं होतं. जेमिनी तेलाच्या व्यापारात भांडवलाची आवश्यकता असून 1,15,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास आठवड्याला 3,000 रुपये मोबदला देण्याचं आमिष त्यानं दाखवलं होतं. त्यामुळे शहर आणि परिसरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी गुंतवणूक केली होती. काही गुंतवणूकदारांना वेळच्या वेळी परतावा देऊन हवळनं त्यांचा विश्वासही संपादन केला होता. मात्र कालांतरानं गुंतवणूकदारांना मोबदला न देता हवळ यानं तेलाचं दुकान बंद करून पलायन केलं होतं. या प्रकरणी प्रशांत गिरमल यांनी हवळ याच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणाची व्याप्ती वाढत गेली आणि फसवणुकीची रक्कम 96,37,500 रुपयांवर पोहोचली होती. पोलिसांनी हवळ याला अटक करून तब्बल 50 लाखाची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा 53 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी दिली. डायमंड ऑइलचे फर्म असून त्या जेमिनी तेलाच्या व्यापारामध्ये भांडवलाची आवश्यकता आहे. यासाठी गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्याकडून 2,30,000 रुपये प्रकाश सुब्राव हवळ या आरोपीने घेतले होते. त्याची यामध्ये फसवणूक झाली होती. आरोपी परागंदा होता. यासाठी इसरंगी पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक रामाय साहेब त्यांची टीम यांनी याचा पाठपुरावा करून आरोपीचा शोध घेऊन आरोपीला अटक केली. आरोपीला 13 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आरोपीकडून आतापर्यंत आम्ही 53 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. 49 लाखाचे कॅश आणि 1,53,000 रुपयाचे सोन्याचे दागिने मिळालेले आहे. दरम्यान संशयित प्रकाश हवळ याला न्यायालयानं 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे अधिक तपास करत आहेत.